आपण कसल्या उन्हामध्ये आणि कसल्या ह्याच्यामध्ये साधा पाणी चहा देखील आपल्याला कोणी विचारत नाही, येतील देतील पण आपल्या आपल्यातच भांडण लावून जातील अशा प्रकारची आता आपल्या सगळ्यामध्ये होत आहे. कावळ असत आहेत आपण सगळे जणांनी भाकरी करून आणलेल्या जेवायला. हो बरोबर आहे, भाकरी बरोबर भाजी देखील नक्की की नाही खायला आहे का? कुणाकडे आपण आणलेली भाजी आतापर्यंत सगळ्यांच्या भाज्या खराब होऊन गेलेल्या आहेत. जर कोणीतरी आपल्याला थोडं पण खायला आणलं तर नुसतं आपण भांडणं भांडणं करून खातोय. काव शताय आपल्या घरात का आपल्याला जेवण मिळत नव्हतं का? आपल्याला घरात आरामशीर पजायला येत नव्हतं तर कृपया करून आपल्या कुणी बंधू भगिनीं अजून घरात देखील असतील, कृपया बाहेर वगैरे कुणी गेलेले असतील तर त्यांना बोलवून घ्या. आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना दाखवून द्यायचंय. जाट्या शासनाने आपण एवढं करून देखील जर काही नाही केलं तर कृपया सगळ्यांना हात तोडून सांगते, उद्या येणाऱ्या मतदानामध्ये कुणीही आपला आई वडील किंवा सासरा असेल तर कुणीही मतदान करणार नाही. मतदान करणार नाही की कुठलाही सरकार येऊ, कुणीही येऊ, कुणी आपल्याला दररोजची रोजी रोटी देईल तो त्याला मतदान करणार असं त्याला सगळ्यांना सांगायचं. आपल्याला नाही सांगायचंय, भागात येतात. आता सध्या चालू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. कालच माझ्या गावी बीजेपीचे लोक आले होते, ते लोकांनी काही मोठमोठ्या घोषणा करून गेलेल्या आहेत. तो माझ्या मोबाईलवरती व्हिडिओ आलेला आहे पण मी नाही येणार तिथे. इथे आहोत आपण, त्यांनाही काही बोलू शकत नाही. काय बीजेपीचे लोक इथे कुठे नसतील? या आमदार कल्याण म्हणजे काय म्हणतात ना, ठाणा कल्याण सीएसटी इथलं कोणी नगरसेवक वगैरे नसतील का? हो सगळे असतात पण आपल्याकडे दखल घेणारे गुणी नसतात. म्हणून म्हणते आपणच एकजुटी दाखवायच्या यांना, सगळेजण मिळून प्रयत्न करूया आणि यश मिळूनच भरून पाहूया. तर त्यांनी आपल्याला काय म्हणलेले होईल सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत कॅबिनेटची मिटिंग आहे वर येत, यामधील आपण थोडीशी यश पाहण्याची ओळख काय म्हणतात ना. आणखीन एक दिवस का जाणार, दोन दिवस का जाणार, पण शेवटी प्रयत्न करून आपण इथला विहार घेऊन जायचंय. म्हणून म्हणते एक तर आशानो आज मला सकाळी फोन आला होता म्हणलं आशाताई माझा मुलगा आजारी आहे, दोन तीन वर्षाचा बाळ आहे, कृपया मला काफीची गोळी देता का? पाठवलं तर बरोबर बरोबर आहे त्यांनी विचारायचं पण कारण आपण लसीकरणाला जातोय. लसीकरण गेल्यावरती आपल्याला काय म्हणतात ना बीसीजी पासून दीड वर्ष पुष्टरापर्यंत आपल्याला त्या बाळाची काळजी घ्यावी लागते. बरोबर आहे.